हनी ट्रॅपच्या नावाखाली लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताई दत्ता काळे, अशोक तांबे, राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिल डिसले यांच्या सांगण्यावरून दोघांनी हनी ट्रॅपद्वारे ब्लॅकमेल करून 1 लाखाची खंडणी मागितली अशी फिर्याद अभिजित अनिल कापसे राहणार सोलापूर यांनी दिली आहे असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.